महाराष्ट्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. अनेक भागात वरुणराजाच्या कोसळणाऱ्या सरींनी आल्हाददायी वातावरण निर्माण केलं असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय. राज्यभर कोसळणाऱ्या पावसाचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर 48 तासांसाठी हवामान विभागानं शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 24 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात उद्या जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तसेच पुणे आणि कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढ्या तापमानाची शक्यता आहे. विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर नागपूरमध्ये पावसाची प्रतीक्षा ही मात्र कायम आहे. नागपूरमध्ये उद्या 35 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्या आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट त्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणीमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल. राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.